दरम्यान मुंबईच्या आर्थिक विकासासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची नीती आयोगासोबत एक बैठक झाली आहे. यावरनं संजय राऊतांनी सरकारवर टीका केली, तसंच हा मुंबईला गिळण्याचा डाव आहे का असा आरोप राऊतांनी पुन्हा एकदा केला. तर राऊतांच्या आरोपांना नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एक अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसवलं आणि त्यांना हवंय ते मुंबईच्या बाबतीमध्ये त्यांनी करून दिलं. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडा जरी स्वाभिमान अंशभर जरी शिल्लक असेल तर राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील. मोदी शहांच्या सरकारनं त्या स्वाभिमानावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि हे मिंदे सरकार, बुळचट आणि बुळ सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यानं पाहत आहे. सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाची नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. जे भ्रष्टाचाराचे आरोप ज्या चौकशा सुरू आहेत त्याच्यामध्ये कोणाचं नाक नाव मोदी किंवा शाह नाहीये. त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचे पार्टनर आहेत, उद्धव ठाकरेचे नातेवाईक आहेत, आदित्य ठाकरेचे नात्याचे मित्र परिवार आहेत. मग नेमकं मुंबईला लुटलं कोणी? म्हणून मुंबईला मोदीजी आणि शाह साहेबांकडून धोका नाहीये, पण पाटणकर आणि सरदेसाईंकडून धोका आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.